समर्थाचिया सेवका वक्रता हे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोकतीनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ महाराष्ट्र भूमि बहुगुणी सोबते क्षणी तिची नरमणी संत जन्मले हिचा कुसुरा संत जन्मले हिचा कुसुरा संत जन्मले हिचा कुसुरा शारदा भक्त सोबती खास कलेची नित्य नवी आलास कलेची नित्य नवी आलास यानंतर एक अत्यंत गाजलेलं लोकगीत बहुजन समाजाचं दैवत जेजूचा खंडेराया जेजूरी सम पुण्यक्षेत्र या नाही धरणी वरी अंतिथे नांद तो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी येतो येतो जय मल्ला जेजुरीचा खंडेराया जागराला आया जेजुरीचा खंडेराया जागराला आया वाईचा तू गणराया जागराला आया वाईचा तू गणराया जागराला आया पसरणीचा भैरी देवा जागराला आया पसरणीचा भैरी जेजुरी गडा वाज चौ घडा वाज चौ घडा पुण धरती ही पलिकड गड जेजुरी आली कड रूप दाऊन बानू गेली परी देवाची येडी झाली रूप दाऊन बानू गेली परी देवाची येडी झाली अव बानू बाईच यड लागल मल्हारी देव मल्हारी हा बानू बाईच यड लागल मल्हारी देव भंडारी देव भंडारी गावाला भंडारी देव भंडारी येळपट बोलती वाणीत काय भंडार उजळी ती नवलक पायरी घेडाला चिरा जोडीला खडकाला नवलक पायरी घेडाला चिरा जोडीला खडकाला हव बोलाव तुझ बोला देव मल्हारी 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 माझा कैवारी देव मल्हारी हव गळा घाल तो भंडारी देव मल्हारी हा गळा घाल तो भंडारी देव मल्हारी मल्हारी माझा हा 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 रुतला का मदभरी मल्हारी रुतला का मदभरी रुतला का मदभरी मल्हारी रुतला का मदभरी पाणू नार आणली घरी मल्हारी रुतला का मदभरी रुतला का मदभरी मल्हारी रुतला का मदभरी रुतला का मदभरी मल्हारी रुतला का मदभरी लखलख लुटा दंडी बादळी दीपमा बादळी दीपमा रुतला का मदभरी मल्हारी रुतला का मदभरी खडे कमारी त्रिशूलधारी वरुधळे भंडार वरुधळे भंडार नाथ निरंजन सद्गुरु स्वामी घेतला ते अवतार घेतला ते अवतार केव्हा लोटला ते भंडार मल्हारी रुतला का मदभरी रुतला का मदभरी मल्हारी रुतला का मदभरी मल्हार धनी मी मासा राणी कर जोडली लागत चरणी मल्हार धनी मी मासा राणी कर जोडली लागत चरणी प्रीत नको तुझ वरी प्रीत नको तुझ वरी प्रीत नको तुझ आपल्या सर्वांच्या आवडीचं हे लोकगीत आपल्यासमोर सादर केल्यानंतर आता माझे एक सहकारी कलावंत शाहीर जयतापकर आपल्यासमोर आलेले आहेत आणि त्यांना मी या ठिकाणी एक गीत सादर करण्याची या ठिकाणी विनंती करतो.
बंधू भगिनीनो, गीताचे शब्द असेत, माझ्या पायात चांदीचं तोड, माझ्या पायात चांदीचं तोड, अवो मुराळी थांबवा घोड. ही पूर्वीची गोष्ट आहे. लहानपणी मुला मुलींचं लग्न व्हायचं. नवरी 5 वर्षाची, नवरा 8-9 वर्षाचा. नवरीला माहीत नाही नवरा कोण, आणि नवऱ्याला माहीत नाही नवरी कोण. अशा परिस्थितीत लग्न व्हायचं. ही मुलगी लग्न झाल्यानंतर आईबाबाच्या घरी वाढायची. मोठी झाली, जाणती झाली की तिला न्यायला, सासरी न्यायला, नवऱ्याकडचा जो माणूस यायचा त्याला म्हणतात मुराळी. आता मुलीची अशी ओढताण झाले, नवऱ्याला तर बघायचं आहे, पण त्याला बघायला जाताना माहेर तोडून जायचंय, माहेर सोडून जायचंय. म्हणून ती काय म्हणते, माझ्या पायात चांदीचं तोड, अव मुराळी थांबवा घोड, जरा माझं माहेर मला नीट अजून बघूया. माझ्या पायात चांदीचं तोड, माझ्या पायात चांदीचं तोड, अव मुराळी थांबवा घोड. 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 आलं नव्हतं जवा आलं मला नहण, आलं नव्हतं जवा आलं मला नहण. झालं माझं तवा झालं माझं लगीन, झालं माझं तवा झालं माझं लगीन. सरली वर्ष हो वर्ष मैन दिन, सरली वर्ष हो वर्ष मैन दिन. काय रस रसली रस रसली गाणीन, काय रस रसली रस रसली गाणीन. घट्ट रुतलाय जोडव्याच जोड, घट्ट रुतलाय जोडव्याच जोड, अव मुराळी थांबवा घोड. माझ्या पायात चांदीच तोड, अव मुराळी थांबवा घोड. माझ्या पायात चांदीच तोड, अव मुराळी थांबवा घोड. आला मुराळी मुराळीचा सरवून, आला मुराळी मुराळीचा सरवून. त्यान तोडीला तोडीला माघेरपण, त्यान तोडीला तोडीला माघेरपण. वाट वाकडी वाकडी डोंगरातून, वाट वाकडी वाकडी डोंगरातून. त्यात वंगाळ वंगाळ बाई गवून, त्यात वंगाळ वंगाळ बाई गवून. अडला पदार पांदी आड, अडला पदार पांदी आड, अव मुराळी थांबवा घोड. माझ्या पायात चांदीचं तोड, अव मुराळी थांबवा घोड. माझ्या पायात चांदीचं तोड, अव मुराळी थांबवा घोड. माय बापाची माया थोर, माय बापाची माया थोर, त्यात माय बापाची माया थोर, माय बापाची माया थोर. माय बापाची माया थोर, जस आभाळ डोळीवर. माय बापाची माया थोर, जस आभाळ डोळीवर. काय कळन कसली वड, काय कळन कसली वड, मला वडती या मोर मोर. काय कळन कसली वड, मला वडती या मोर मोर. कशी सरना वाट गी द्वार, कशी सरना वाट गी द्वार, अव मुराळी अव मुराळी, अव मुराळी जाऊ द्या घोड. माझ्या पायात चांदीचं तोड, अव मुराळी जाऊ द्या घोड. माझ्या पायात चांदीचं तोड, अव मुराळी जाऊ द्या घोड.
माझ्या पायात चांदीच तोड राव मुरारी गावचा गोड. आणि आता यानंतर तुमच्या सर्वांच्या आवडीचं एक भारूड सादर करतो. आज आपल्या समोर एकनाथ महाराजांचं भारूड सादर करतो आहोत. सूर्य उगला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर महाराज झालं काय अगं ग ग देवा देवा आता काय नाही करू आता कुठं मी जाऊ आता कुठं काय करू ग ग ग ग महाराज काय झालं काय काम क्रोध विंचू चावला. अरे बाप रे काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला. अरे 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 त्याने माझा प्राण महाराज. अरे विंचू चावला अरे विंचू मनुष्य इंगळे अति दारुण. बापरे महाराज अति दारुण म्हणजे हा दारुण आलं लक्षात आलं लक्षात आलं काय दारुण आहे ना मराठी कळतो काय दारुण तुम्हाला मी काय म्हटलं मनुष्य इंगळे अति दारुण. अति दारुण म्हणाल तुम्ही दारुवण वर जोर दिलात ना दारुण 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 म्हणजे दार नसलेलं असं तुझं दार बंद कर. मनुष्य इंगळे अति दारुण दारुण म्हणजे काय 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 दारुण म्हणजे दारुण म्हणजे भयंकर भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे अति भयंकर अतिभयंकर म्हणजे माहिंदाळ भयंकर माहिंदाळ भयंकर म्हणजे तुझे दात पाडले होईल तेवढं भयंकर भयंकर. मनुष्य इंगळे अति दारुण मदनांगा मारिला तिनं तिनं माझ्या लक्षात आलं महाराज काय पहिल्या माळ्यावरची ना तिनं तिनं म्हणजे पहिल्या माळ्यावरची कोण तुम्ही पहिल्या माळ्यावर रोज बघता ना वरती. अरे तिनं म्हणजे तिनं म्हणजे त्या इंगळीनं त्या इंगळीनं हा मला वाटलं तिनं म्हणजे तिनं इंगळीनं इंगळी म्हणजे काय काय इंगळी म्हणजे काय तुला इंगळी कळलं नाही इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा म्हणजे अंदाजे केवढा तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे मी तुझा अरे मी तुझा या विंचवाला उतारा 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 म्हणजे फक्त काय पावशेर घेऊन या पावशेर घेऊन या लगेच पावशेर काय पावशेर काय पावशेर दूध कशाला म्हणजे उतारा दूध आहे या विंचवाला उतारा दुधा तुपाचा नव्हे या विंचवाला उतारा 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 म्हणजे उतारा उतारा खाली उतरायचं उतारा. अरे बाबा तुला उतारा उतारा म्हणजे म्हणजे ते जे भूत संचारलं असेल त्याला उतरवायचं असेल या विंचवाला उतारा वीज चढला असेल त्याला उतारा 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 म्हणजे काय 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 अंगारा दुपारा नव्हे मग या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा तंबाखू खायचं मागे सारा म्हणजे तंबाखू खाऊ नका शरीराला अपाय करत असतो. ए तमोगुण म्हणजे तंबाखू नव्हे तमोगुण तमोगुण म्हणजे तमोगुण म्हणजे माहितीये तमोगुण म्हणजे हे आपलं ते आपलं ते ना महाराजांच्या डोक्यात जाऊन द्या मग आपल्या टाळक्यात घालतील तमोगुण म्हणजे तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इकडे उतरे झरा झरा अरे विंचू चावला अरे विंचू चावला सत्
सत्य उतार्या येऊन आला का बरं झालं बरं लवकर आला सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिली फुणफुण किंचित फुणफुण महाराज आता बाबा शांत केली जनार्दने तोंडली कबरदा श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज महाराष्ट्राची लोकधारा या शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमाचा संपादित पहिला भाग आता आपण ऐकलात. आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त 16 ऑक्टोबर 1997 रोजी सारोळा बुद्रुक तालुका पाचोरा इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. निर्मिती सहाय्य सुनील गायकवाड, सहभागी कलाकार शाहीर साबळे, राजा मयेकर, चंद्रकांत जाधव, विलास जैतापकर, मंदार शिंदे, रमेश हडपी. सात संगत मंजिरी हरिश्चंद्र सावंत, हार्मोनियम गोपाळ सुर्वे, ऑर्गन आणि सिंथेसायझर अशोक वायंगणकर, ढोलकी ज्ञानेश्वर ढेरे आणि जगन्नाथ करांडे, तांत्रिक सहाय्य सुभाष भामरे, रंगनाथ शहाणे आणि नाना पवार. सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. रसिक हो, या कार्यक्रमाचा दुसरा भाग उद्या रात्री 10:30 आम्ही आपल्यासाठी प्रसारित करणार आहोत. समर्थाचिया सेवका वक्रता हे असा सर्व भूमंडळी कोण आहे.